नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित बळीराजा या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जे काय आपण सोयाबीन लावण्यापूर्वी जी काय उगवण क्षमता सोयाबीनची तपासतो, तर ती कशा प्रकारे तपासणी आपल्याला करायची आहे की आपली सोयाबीन जी आहे तर ती उगवून एकदम चांगल्या प्रकारे येईल किंवा जे काय आपण बियाणं आणलेलं आहे ते खराब आहे। आपण पेरणीपूर्वीच आपण पाहू शकतो की आपलं जे काय शेत दिसतं आहे तर यामध्ये आपल्याला सोयाबीन पेरणी करायची आहे। तर मित्रांनो, आपण पेपरवर किंवा बरेच काही जण सांगतात की पेपरवरला करून सोयाबीनची उगवण क्षमता तपासा, किंवा काही जण सांगतात की जे काही पोता असतं आपलं कट्टा असतो तर त्यावर सोयाबीन टाकून उगवून पहा। तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात आपण शेतामध्ये जर सोयाबीन तपासणी जर केली तर आपल्याला मिळ लागेल की जी काय आपलं बियाणं आहे तर ते ॲक्च्युली खराब आहे किंवा चांगलं आहे। कारण पेपरवरती किंवा आपण जे काही पोते असतात तर ते तर शेतामध्ये आथरून आपण त्याच्यावरती थोडीच पेरणी करतो, त्यामुळे आपण जे काय शेत आहे तर त्या शेतामध्ये आपण जी काही तपासणी आहे तर आपण ती करणार आहे। तर मित्रांनो, तर आपणही शेतामध्ये जी काही सोयाबीनची उगवण क्षमता आहे तर ती आपण शेतामध्येच दाणे टाकून उगवण क्षमता जी आहे तर ती तपासायची आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे जे काही आपण बैलाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरतो तर अशा प्रकारे हातानेच नाली पाडून घेतलेली आहे, आणि त्यामध्ये जशा प्रकारे आपण पेरणी करतो तर त्या प्रकारे जे काही सोयाबीनचे दाणे आहेत तर ते टाकायचे आहेत। आपण मोजूनही टाकू शकता किंवा अंदाजेही आपण ज्या प्रकारे सोयाबीनची पेरणी करतो दात पातळ तशा प्रकारे टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो, याला आपल्याला काय करायचं आहे तर जे पाणी आहे ना तर पाणी भरपूर टाकून द्यायचं आहे, आणि 2-3 दिवस जवळपास आपल्याला याला भरपूर पाणी असं टाकायचं आहे, ज्यामुळे की जी काही सोयाबीन आहे तर ती चांगल्या प्रकारे आपली उगवण क्षमता जी आहे तर त्यामुळे आपली जी काही उगवण क्षमता आहे तर ती चांगल्या प्रकारे होईल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या लाल कलरमधील सबस्क्राईब बटनला दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच प्रकारचे आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सोयाबीनची जी काही पेरणी आहे तर ती कशाप्रकारे करायची, किती अंतरावर करायची, त्यावरही मित्रांनो फार 1-2 दिवसात तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल या चॅनलवरती। त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी ज्यांनी पण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।